सांगली विधानसभा मतदारसंघातून गाडगे यांचा पत्ता होणार कट. लोकसभा निवडणुका अवघ्या 2-3 महिन्यावर येऊन टेपल्या आहेत, तरी सांगलीतील भाजपमधील अंतर्गत संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर काही दिवसांपूर्वी गडबाजी उघड झाली असताना बांधकाम मंत्री चंद्र चव्हाण यांच्यासमोरही गडबाजी उघड झाली. सध्या तरी चित्र लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपमध्ये अंतर्गत गडबाजी दिसून येत असले तरी विधानसभा मतदारसंघामध्ये देखील गडबाजी सुरू आहे. सांगली मतदारसंघामध्ये देखील तीच परिस्थिती आहे. सांगली मतदारसंघामध्ये छुपी गडबाजी सध्या सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सांगलीचे विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विरोधात सांगली भाजपामधील एक असे नेतृत्व जे तळागाळापर्यंत भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेले, प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमदारांच्यापेक्षा जास्त उपस्थिती दर्शवणारे आणि आमदार गाडगीळ यांना विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलणारे असे नेतृत्व येणारी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी छुपी तयारी करत आहे अशी माहिती मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपचे नेते शेखर इनामदार, युवा नगरसेवक धीरज सूर्यवंशी, आमदार गोपीचंद पडळकर यांचे निकटवर्ती असे म्हणतात की व्यावसायिक पार्टनर असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे हे देखील सांगली विधानसभामध्ये उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. भाजपच्या याच अंतर्गत आणि सुप्त संघर्षापुढे आमदार गाडगीळ यांचा टिकाव लागणार का असा प्रश्न समोर उभा राहत आहे. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या जनसंपर्क पुढे विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचा संपर्क कमीच दिसत आहे. अशातच भाजपच्या अंतर्गत गडबाजीमुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कमळ फुलवण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे. एकंदरीत असेच चित्र दिसत आहे. आमदार गाडगीळ यांनी सांगली मतदारसंघासाठी भरघोस निधी आणला असे सांगत असले तरी सदर कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झाले असल्याचे विरोधक सांगत आहेत. 2019 झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले मताधिक्य पाहता भाजपला अंतर्गत गडबाजी भोवणार यात तिळमात्र शंका नाही. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपा सांगलीतील जुना जाणता संघटनेवर पकड असणारा येणाऱ्या विधानसभेमध्ये पक्षश्रेष्ठींकडे सांगली विधानसभेसाठी उमेदवारी मागू शकतो अशी चर्चा जोर धरू लागली आहे. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची मतदारसंघावर म्हणावी तशी पकड नाही. मुळात आमदार गाडगीळ हे संघ परिवाराशी निगडीत आहेत, म्हणूनच त्यांना 2014 तिकीट मिळाले आणि मोदी लाटेमध्ये ते विजयी झाले. परंतु 2019 परिस्थिती बदलली व त्यांना निवडून येण्यासाठी संघर्ष करावा लागला. यावेळी मराठा विरुद्ध ब्राह्मण लॉबी अशी लढत सांगली मतदारसंघामध्ये बघण्यास मिळाली. परंतु विजय होण्यासाठी भाजपला फार मोठी कसरत करावी लागली. आता महाविकास आघाडीमुळे काँग्रेसचे बलाबल वाढलेलं आहे. आमदार जयंत पाटील यांच्यासारखा मातब्बर नेता महाविकास आघाडीला विजय करण्यासाठी भाजपच्या अंतर्गत गडबाजीचा फायदा नक्की उचलतील यात मात्र शंका नाही. भाजपमधील अंतर्गत गडबाजीला हवा देण्याचे काम महाविकास आघाडीकडून होऊ शकते. सांगली मतदारसंघामध्ये महायुती म्हणून अभ्यास केला तर शिंदे गट आणि अजित पवार गट यांची ताकद फारच कमी आहे. त्या मानाने शरद पवार गट आणि ठाकरे गट यांची ताकद मतदारसंघामध्ये अधिक दिसून येत आहे. याचाच फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार घेऊ शकतात. एकंदरीत भाजपच्या अंतर्गत गडबाजीमुळे आमदार गाडगीळ यांची मतदारसंघावरून पकड निसटताना दिसत आहे. सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.